एका लाकडी पेन्सिलला अंड्यावरती ठेवून आज आपण तिला गरगर फिरायला लावणार आहोत. थंडीच्या दिवसामध्ये विज्ञानाचे आपण मजेदार प्रयोग करू शकतो. आज आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी काय असते त्याचा परिणाम दाखवणारा प्रयोग करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला लागेल एक कंगवा, एक अंड, पेन्सिल आणि स्टँडसाठी पाणी भरलेली बाटली. हा प्रयोग तुम्ही घरच्या घरी सहज करू शकता. यासाठी तुम्हाला काही साहित्य जमावं लागेल आणि ते फार सोपं आहे. सुरुवातीला हे जे अंड आहे ते अलगदपणे आपल्या बाटलीच्या तोंडावरती असं ठेवून द्या. हा झाला तुमचा स्टँड. आणि आता जी आपली लिहिण्याची जी पेन्सिल आहे ती अलगदपणे अंड्याच्या वरच्या टोकावरती असे ठेवून तिला छानपैकी संतुलित करा. तुमच्याकडे असलेला हा प्लास्टिकचा कंगवा ज्याने आपण केस विंचरतो तो असा 2-4 वेळा तुमच्या केसावरती घासून घ्या. आणि हा कंगवा आता आपल्या पेन्सिलच्या जवळ न्या. पहा काय होतं ते. तुमची पेन्सिल अंड्यावरती अगदी गरगर फिरायला लागलेली आहे. पहा हा प्रयोग अगदी जवळ न पहा. जेव्हा आपण कंगवा केसामध्ये घासतो तेव्हा कंगव्यावरती एक प्रकारचा चार्ज होतो आणि पेन्सिलवरती त्याच्या विरुद्ध प्रकारचा चार्ज आहे. त्यामुळं धन आणि ऋण या चार्जमध्ये आकर्षण झाल्यामुळं पेन्सिल कंगव्याकडे अशी ओढली जाते आणि अंड्यावरती गरगर फिरते.